नो रिस्क हॉटेल फिस्क। आता मतांची फाटाफूट टाळण्यासाठी भाजपाची धावपळ सुरू झालेली आहे। या ठिकाणी आता पंचतारांकित हॉटेलमध्ये आमदारांचा मुक्काम करण्यात आला आहे। रात्री विधिमंडळात भाजपाच्या आमदारांची बैठक पार पडली आणि त्यानंतर आता या ठिकाणी सर्व आमदारांना एकत्रित पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे। या बैठकीत मतदानाचा डेमो दाखवला जाणार आहे। आपले प्रतिनिधी मनोज दाळकर आपल्यासोबत जोडलेले आहेत। मनोज, या ठिकाणी आता आमदारांना या ठिकाणी पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आलंय, काय अधिकची माहिती? नक्कीच, आपण बघितलं सर्व पक्षातील आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे। तसंच आपण बघितलं भाजपच्या आमदारांना देखील ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे। आपण बघितलं बाहेरचे जे नेते आहेत याच्यातले आपण त्यांना बघितलं तर त्यांना देखील ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे। आणि आज सर्व आमदारांना ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे। आणि आपण बघितलं काल देखील विधिमंडळामध्ये बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये कशा प्रकारे मतदान करायचं, पहिल्या टप्प्याचं, दुसऱ्या टप्प्याचं, तिसऱ्या टप्प्याचं, याचं आपण बघितलं देवेंद्र फडणवीसांकडून मार्गदर्शनही करण्यात आलं। आणि आपण बघितलं त्यानंतर आज ही बैठक देखील पार पडणार आहे हॉटेलमध्ये। आणि यामध्ये आपण बघितलं या बैठकीमध्ये डेमो दिला जाणार आहे की आता विधान परिषदेची निवडणूक ही उद्यावरती आणि त्यामध्ये डेमो दिला जाणार आहे की कशा प्रकारे मतदान करायचं। आणि त्यासाठी ही अत्यंत महत्वाची बैठक मानली जाते कारण की आपण बघितलं दलिताची जुळवाजुळव करण्यासाठी सर्वच पक्ष आता तयारीला लागलेले आहे आणि त्यामध्ये भाजप पक्ष देखील तयारीला लागलेला आहे। भाजप पक्षाकडून देखील मोठी तयारी केलेली आहे। भाजप आपण म्हणजे जे बाद उमेदवार आहेत त्यांना संख्याबळ पुरेसं आहे कारण की अपक्ष घेऊन भाजपचे संख्याबळ पुरेसं आहे आणि त्यावरती आता म्हणजे आपण भाजपकडून ही बैठक बोलवण्यात आलेली आहे आणि त्यावरती देवेंद्र फडणवीस पुन्हा मार्गदर्शन एक डेमो देणार आहेत। धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।